बोलण्यासाठी शिवसेनेचा नेता किशोर पेडणेकर जे आहे तर टी व्ही नाईनमध्ये मध्ये आपलं स्वागत आपण दारोदारी जाऊन प्रचार करत आहात तिकडे जर वरळीच पाहायला गेलं तर कालच राज ठाकरेंची सभा पार पडलेली आहे तिकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देवरांचं देखील आव्हान आव्हान आहे तर मग कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला जनतेकडून मिळतोय वाटतं आदित्य ठाकरेजी येतील वाटतं नाही जिंकणारच कारण दहा वर्ष देवरा जेव्हा केंद्रात होते तेव्हा कधी त्यांनी महाराष्ट्राची काळजी नाही घेतली तेव्हा कधी त्यांनी मुंबईची काळजी नाही घेतली तेव्हा कधी त्यांनी वरई विधानसभेची काळजी नाही घेतली आत्ता त्यांच्याकडे आम्हा पैसा आहे म्हणून मतदार विकत घेऊ आणि जो कॉन्फिडन्स झाला आहे तो आमचा मतदार तसा नाही आहे मतदाराला काम करणारा माणूस हवा आहे मतदाराला अजय चौधरींसारखा आमदार हवा आहे मतदारांना आदित्य ठाकरेंसारखा आमदार हवाय आहे मतदारांना स सुनील शिंदेसारखा आमदार हवा आहे मतदारांना सचिन भाऊ अहिरांसारखा मतदार हवं आमदार मत हवा आहे मतदारांना आमच्या अरविंद सावंत जे गल्लीतले प्रश्न दिल्लीत मांडतात आणि कायम ते महाराष्ट्राच्या पाठीशे खासदार म्हणून ठामपणे उभे आहेत ते हवे आहेत इथे किशोरी पेडणेकर म्हणून मी स्वतः काम करते आमचा गोपाळ खाडे किंवा दीपक बागवेजे सगळे शाखाप्रमुख हे सगळे आमचे काम करत आहेत आज कोळीसारख्या इथल्या प्रमुख पदाधिकारी आम्ही एकत्र आहोत आपण बघताय चारच्या दरम्यान ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत याचा अर्थ प्रत्येकाला आहे मतदारांना आम्ही नाही धरत आहे मतदारांकडे काम केलं आहे आज जे इकडचं सगळं जे काम दिसतं आहे हे काम दिसतं आहे हे अजय चौधरी असतील सुनील शिंदे असतील सचिन भाऊ आईर असतील मी स्वतः असेन सतत आणि सतत इथे केदारी रेडेकर ह्याने सुरुवात केली जिंकण्याची आणि ती जिंकलेले केदारी रेडेकरांची परंपरा या वाणीचा सोरापचाळपासून आम्ही जे ठेवली आहे कायम ही बाजूला शिवशक्ती पार्क आहे त्यामुळे आम्हाला आमचा मतदार माहिती आहे आम्हाला आमचा वरळीचा मतदार माहिती आहे हे चार पैसे देऊन विकत घेणारा मतदार नाही आज मतदारांच्या तोंडून आम्ही ऐकतो आहे की रात्री दोनला येऊन पैसे वाटणारा आम्हाला आमदार नको आहे तर रात्री दोन चारला उठून धावून येणारा शाखा प्रमुखापासून वरपर्यंत जेवढे पदाधिकारी आहेत ते यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पैसे वाटण्याचे प्रकार घडत आहेत का घडत आहेत काल काय पाच सहा कंप्लेंट झाले आहेत भांडी वाटत आहेत कपडे वाटत आहेत पैसे वाटत आहेत पण लोकांना कळून चुकलं आहे हे hey, गद्दारीतून आलेले पैसे आहेत हे hey, भारतीय जनता पार्टीचे जे इलेक्ट्रॉन बॉन्ड आहेत ज्याचा आता पत्ता नाही त्याच्यातून आलेले पैसे आहेत जर दुसरीकडे पाहायला गेलं तर सातत्याने मनसे असेल शिवसेना शिंदेगड असेल किंवा भाजप असेल यांच्याकडून वरळी संदर्भात टीका करताना असंच म्हटलं जातं येथे दोन दोन तीन तीन आमदार आहेत महापौर आहेत खासदार आहेत मात्र येथील विकास नाहीये चाळी अशाच पडलेल्या आहेत वारंवार अशा टीका होतात काय हे काय जादूची कांडी करणार आहे की काय विकास विकास म्हणजे काय असतो आज जर आपण पाहिलं तर इथली ही जी बिल्डिंग कोसळली त्या लोकांना चांगल्या ठिकाणी शिफ्टिंग दिली आहे आज ह्या पाच नंबर बिल्डिंगमधले सगळे विकास कामाला इथल्या असलेल्या नागरिकांचा मेळ घालणं आणि गव्हर्मेंटच्या का नियमांचा मेळ घालून जो आमदार असतो तो जो खासदार असतो जो नगरसेवक तो नेतो हा काय जादूची कांडी करणार आहे की काय उगाच काहीतरी थापा मारायच्या नाहीत विकास काम आम्ही मूलभूत सुविधा सगळ्या दिलेल्या आहेत मूलभूत सुविधांमध्ये मग ते शाळेचे ॲडमिशन असतील कॉलेजची ॲडमिशन असतील आरोग्य सेवा असतील सगळ्या आहे त्यामुळे लोकांना असा आगळा वेगळा आमदार नको आहे जो मलबार हिलमध्ये राहतो आणि त्याचा एकही कार्यकर्ता इथे नाही असा आमदार लोकांना नको आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवरती सभा होते एकंदर जर पाहायला गेलं तर एक हे एक हे तो सेफ आहे नाहीतर बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचे घोषणा त्यांच्याकडून देण्यात येतात त्यांची इथे पार पडते काय वाटतं फरक पडेल कायम पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम काय जे आहे काय नाही दिसत आहे ते लोकं ठरवत आहेत कायम एका पक्षाचं म्हणजे आत्तापर्यंत आम्ही अनेक पंतप्रधान पाहिले सन्माननीय पंतप्रधान आहेत पण ते एका पक्षाचे पंतप्रधान असल्यासारखं काम करत ते आहेत त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू दे मागच्या वेळेला सतरा निवडणुका सतरा वेळा आले आणि बहुत बडा खतरा देखे गे पाहायला गेलं तर दुसरीकडे विनोद तावडे यांनी आज टी व्ही नाईन मराठीला विशेष मुलाखत दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी पुन्हा उल्लेख केलाय दोन हजार एकोणावीसला ला उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस सोबत जाणार नाही आणि उद्धव ठाकरेंनी तेच केलं कसं पाहताय नाही आम्ही काँग्रेस सोबत जाणार नाही बाळासाहेब का म्हणाले होते त्यावेळीची परिस्थिती मग सगळे काँग्रेसचे मांडीवर का घेतलात ते काँग्रेसचे मांडीवर आल्या शुद्ध झाले का अरे आम्ही उघड देतो आहे त्यांना पाठिंबा आणि ते आम्हाला उघड पाठिंबा देत आहेत तुमच्या भूमिका बदलल्या तुम्ही मित्र पक्षाला पाण्यात बघायला लागला मग काय आम्ही तुमच्यावर राहून ज्या एकनाथ शिंदे यांनी जे प मुख्यमंत्री आहेत आत्ता त्यांच्या जीवावर झालेले त्यांनी कल्याणच्या ह्याच्यामध्ये राजीनामा किशात ठेवला होता ते भाजपाबद्दल काय काय बोलले आहेत हे तुम्ही कशा विचारता लोकांना विसरली आहेत धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली आपल्या सोबत होत्या किशोरी पेडणेकर अर्जून त्यांनी आपल्याशी बातचीत केलेल्या आहे कॅमेरा सा, पर्सन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं